महाराष्ट्रातील संभाजीनगरजवळील भांगसीगड किंवा याला भांगसाईगड असंसुद्धा म्हणतात. साध्या श्रेणीतला हा डोंगरी किल्ला चढायला सोपा आणि पायऱ्या असल्यामुळे जास्तीत जास्त 30 मिनटं लागतात चढायला आणि संपूर्ण किल्ला पाहायचा म्हणजे 45 मिनटं आपल्याला लागतात. या किल्ल्याच्या इतिहासाबद्दल फारसं काही माहीत नाही आहे. पण देवगिरी किल्ल्याच्या जवळ असणारं याचं वास्तव्य म्हणजे हा देवगिरीचा एक संरक्षक किल्ला म्हणून वापरला गेला असावा असं वाटतं. आणि सध्या हा किल्ला भांगसी माता मंदिर किंवा भांगसाई माता मंदिर म्हणून जास्त फेमस आहे. किल्ला जरी छोटासा असला तरी 2-3 गोष्टी इथे फार नवलाईच्या आहेत. खालपासून वरती जाण्यासाठी मस्त पायऱ्या दिलेल्या आहेत आणि वरती रेन प्रोटेक्शन शेडसुद्धा दिलेला आहे आणि मंदिर असल्यामुळं किल्ल्यात भरपूर अशी वर्दळ चालू असते. जुनं मंदिर भांगसी मातेचं हे अंडरग्राउंड आहे आणि एक मोठी अशी गुहा आहे जिला 25 खांब दिलेले आहेत. दगडात कोरलेलं एक आयताकृती पाण्याचं टाकंसुद्धा आहे. हा आहे पायथ्यापासून दिसणारा भांगसीगड. पायथ्याला नवीन बांधकाम चालू आहे मंदिराचं आणि ही आहे पायऱ्या ज्याच्यावरती शेड दिलेला आहे. वर जाताना लागणारी ही गुहा जुन्या कोरीव दगडी पायऱ्या आहेत. या हे आहे नवीन मंदिर भांगसी मातेचं. हे गडाचं पठार, कोरलेलं पाण्यातलं टाकं आणि ही आहे खालची गुहा. 25 खांबावर आधारित ही गुहा आहे मंदिराच्या खालच्या बाजूला. आणि या गुहेत प्रवेश करताच क्षणी आपल्याला गणपतीची मूर्ती, एक नंदी आणि एक शिवलिंग दिसतं. ह्या गुहेचा वापर आश्रयासाठी केला जात असावा. भर उन्हात देखील इथे व्यवस्थित थंडावा होता. हे आहे भांगसी मातेचं मंदिर. हे जुनं मंदिर आहे आणि इथे जाण्यासाठी थोडंसं खाली उतरून गुहेत जावं लागतं. हे आहे पायथ्याखालील असणाऱ्या आश्रमाचं प्रवेशद्वार.